नमस्कार, आज आपण बोरमनी आणि लक्ष्मी कॉईनपासून नेकलेस तयार करणार आहोत. याला ढोलकी मणी देखील बोलतात आणि हा लक्ष्मी कॉईन आहे. इथे वरती तुम्ही पाहू शकता हुक असतो याला. यासाठी आपल्याला लागणार आहे कॉटन धागा, साधारण 1 मीटर लांब कॉटन धागा लागणार आहे. गोंडा, इथे तुम्ही काळ्या दोऱ्याचा देखील गोंडा करू शकता. याआधी मी दाखवला आहे गोंडा कसा तयार करायचा. ज्यांनी पाहिला नसेल त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. पण इथे मी हा लाल गोंडा वापरत आहे. नंतर लागणार आहे आपल्याला तार, एक बारीक तार लागेल हे मणी ओवण्यासाठी. आता हा 1 मीटर लांब जो धागा आहे हा पहा, 1 मीटर लांब जो धागा आहे त्याच्या एका साईडच्या टोकाला, म्हणजे हे साईडचं टोक आहे, एका साईडच्या टोकाला मी ही तार लावत आहे. या पद्धतीने अशी तार लावल्यानंतर हा जो गोंड्याचा भाग आहे, हुक आहे, त्यामध्ये ही तार घालायची आहे या पद्धतीने, आणि या साईडने ओढायची आहे. असं धागा यामधून ओढायचा आहे. यानंतर ही तार बाजूला काढून ठेवायची आहे. मध्ये ओवला गेल्यावर इथे गाठ मारायची आहे. रेग्युलर गाठ मारतो त्या पद्धतीने. 2 गाठी मारायच्या आहे घट्ट. हा धागा तसाच ठेवायचा आहे. आणि नंतर हा जो मोठा धागा आहे त्यामध्ये ही तार या पद्धतीने अडकवायची आहे यू शेपमध्ये. ही तार अडकवल्यावर यामध्ये हा ढोलकी बीड घालायचा आहे. हळूहळू घट्ट ओढायचा आहे. डबल धागा असतो त्यामुळे ओढायला जरासा ताठ पडेल. या पद्धतीने ओढायचा आहे. हा मणी या गाठीच्या इथे आल्यावर बरोबर इथे गाठ मारायची आहे. ती गाठ हळूहळू ओढून या मण्याच्या जवळ घ्यायची आहे. जेव्हा या मण्याच्या जवळ गाठ येईल तेव्हा दुसऱ्या साईडचा धागा पुढे ओढायचा आहे. प्रत्येक वेळी ही तार आपल्याला काढावी लागणार आहे. आणि हळूहळू एका साईडचा धागा ओढायचा आहे जेणेकरून हा मणी यामध्ये लॉक होतो. पुन्हा आपल्याला या धाग्यामध्ये ही तार अडकवायची आहे. दुसरा एक मणी घ्यायचा आहे, जरासा घट्ट ओढायचा आहे. या पद्धतीने हळूहळू ओढायचा आहे. आणि ओढल्यानंतर ही तार परत त्या दोऱ्यातून बाहेर काढायची आहे. हळूहळू इथे ओढून घ्यायचा गाठीच्या इथे बरोबर. आणि गाठ ओढल्यानंतर इथे बोट ठेवायचं मध्ये, घट्ट ओढून इथे बोट ठेवायचं आणि ही शेसर गाठ मारायची. स्लिप नॉट बोलतो आपण, ती इथे घालायची. जेव्हा ही गाठ बरोबर मण्याच्या वरती बसेल तेव्हा दुसऱ्या साईडचा धागा हा बाहेर काढायचा आहे या पद्धतीने. आणि ही गाठ इथे बसली. तुम्ही पाहू शकता इथे 2 मणी आपले लॉक झालेत. या पद्धतीने आपण 5 मणी एकात एक घालायचे आहे. पुन्हा या धाग्यामध्ये ही तार अशी अडकवायची आहे यू आकारात. या पद्धतीने
एक मणी घालायचा आहे आणि हळूहळू तार ओढायची आहे. तार ओढल्यानंतर परत बाहेर काढायचं आहे. आणि या गाठीच्या जवळ आल्यावर इथे बोट ठेवायचं एक मध्ये. त्या बोटाला राऊंड मारायचं आहे आणि बोटाच्या आतमधून एक धागा हळू जरासा बाहेर ओढायचा आहे. आणि तो धागा बाहेर ओढल्यानंतर या मण्याच्या वरच्या साईडला घट्ट गाठ बसवायची आहे आणि दुसऱ्या साईडने तोच धागा ओढायचा. या पद्धतीने आपली तिसरी गाठ बसली. अशा 5 मणी आपण ओवायचे आहेत. इथे आपला 5वा मणी ओवून झाला आहे. 5वा मणी ओवल्यानंतर पुन्हा तीच पद्धत. तार धाग्यामध्ये अडकवायचे आहे. यू आकारामध्ये ही तार अडकवल्यावर जर तुम्ही उजव्या साईडने लक्ष्मीचं पेंडन वरती ठेवणार असेल तर नेहमी तसंच ओवायचं आहे. जर उलट्या साईडने ओवणार असेल तर नेहमी तसंच ओवायचं आहे, जेणेकरून नेकलेसच्या एका साईडलाच लक्ष्मी येईल आपली. कॉईन ओवून झाल्यावर पुन्हा सेम तीच गाठ मारायची आहे. अगदी गाठीच्या जवळ यायचं आहे. हळूहळू धागा ओढायचा आहे. लक्ष्मी पेंडेनच्या अगदी जवळ, पेंडेन हलता कामा नये असे अगदी जवळ ओढायचा आहे आणि दुसरा धागा ओढून बाहेर काढायचा. या पद्धती इथे आपली गाठ बसली. आता पुन्हा पुढे 2 मणी ओवायचे आहेत. याच पद्धतीने जसे आपण पहिले ओवले तारेमध्ये मणी अडकवून ओढायचा आहे. हळूहळू धागा ओढायचा आहे. तार काढायची आहे. पेंडेंच्या पुढे त्या गाठीच्या वरती बरोबर मणी आल्यावर बोटाला गोल धागा फिरवायचा आहे. एका साईडने धागा वर ओढायचा आहे. ही गाठ मोत्याच्या इथे बसल्यावरच बाजूने राहिलेला धागा ओढायचा आहे. जर गाठ सैल बसली असेल तर पुन्हा सोडायची आणि पुन्हा बांधायची. आता याच्या पुढे अजून एक मणी ओवायचा आहे. इथे 2 मणी घातल्यावर परत एक लक्ष्मीचं पेंडेन घालायचं आहे आणि त्याच्या पुढे परत 2 मणी घालायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मधल्या पेंडनमध्ये आता हे लक्ष्मी कॉईन मोठं आहे, त्यामुळे मी 2 कॉईनच्या मध्ये 2 मणी ठेवले आहेत. जर कॉईन छोटा असेल तर 1 मणी ठेवून जर पुढे कॉईन घातला तरी चालू शकतो. इथे हा परत घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी कॉईन असे घालू शकता आणि गाठ मारायची आहे. पुढे सलग 5 मणी ओवायचे आहेत. इथे आपला शेवटचा मणी ओवून झाल्यावर या गोंड्याचे जे दुसरे टोक असते त्यामध्ये हा धागा ओवायचा आहे तारेनेच. जसं आपण पहिल्यांदा ओवला तसा काळ्या धाग्यामध्ये तार अडकवायची आहे आणि ही तार या धाग्यातनं बाहेर ओवायची आहे. हा धागा ओढायचा आहे. ही तार बाहेर काढायची आहे. ती शेवटला आता गाठ मारायची आहे. हा धागा पूर्ण ओढून घ्यायचा आहे. ओढून झाल्यावर इथे मणी जिथे आहे तिथे धरून याला रेग्युलर एक गाठ मारायची आहे. ती गाठ मारताना
जी आपण पहिली गाठ मारली आहे त्या गाठीवरच आली पाहिजे, जेणेकरून डबल गाठ दिसणार नाही. पुन्हा तुम्ही पाहू शकता या मण्याला राउंड मारून जिथे पहिली गाठ मारलेली आहे तिथेच दुसरी गाठ मारायची आहे. आणि थोडासा धागा ठेवून धागा कट करायचा आहे साधारण एवढा, जसा आपला पहिल्या वेळी राहिला होता गाठ मारताना तसाच. आता हा धागा जो आहे आपला तो चिकटवायचा आहे, फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे आणि या ग्लूने ही जी गाठ असते आपली त्याच्यावर पूर्ण ग्लू लावायचा आहे गोल. आणि हा धागा यावर चिकटवायचा आहे. हा ग्लू सुकल्यावर दिसत नाही, ट्रान्सपरंट होतं, त्यामुळे भरपूर ग्लू लावायचा जेणेकरून गाठ आपली दिसणार नाही. या गाठीवर ग्लू लावायचा आहे आणि सगळे धागे गोल चिकटले जातील या पद्धतीने. थोडा वेळ सुकवायचा आहे आणि दुसरी बाजू देखील हा धागा ग्लूने चिकटवून घ्यायचा आहे याच पद्धतीने. या पद्धतीने आपला सुंदर नेकलेस तयार झाला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.